हे दृश्य कोणत्याही झोपडपट्टी भागातले नसून वरळीतल्या अभ्यास गल्लीतील आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा, वाचन करता यावं यासाठी मुंबई पालिकेनं या मोकळ्या आणि शांत रस्त्याचं रूपांतर अभ्यास गल्लीत केलं. पालिकेनं ज्या हेतूनही अभ्यास गल्ली सुरू केली होती तो हेतूच आता साध्य होताना दिसत नाही आहे. कारण या संपूर्ण रस्त्याला बेघरांचा विळखा बसला आहे. संपूर्ण फुटपाथवर पालापाचोळा, कचरा, प्लॅस्टिकच्या बॉटल्स आणि रॅपर्स पडून आहेत. याच फुटपाथवर कठडे बांधून विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था केली आहे. पण या कठड्यांवर बेघरांचंच राज्य आहे. दिवसभर या कठड्यांवर कोणी ना कोणी झोपून असतं किंवा सामान पडून असतं. अभ्यास गल्लीच्या दुतर्फा असलेल्या फुटपाथवर स्टॉल्स आणि बेघरांचं राज्य आहे. त्यामुळे तिथून चालणं देखील कठीण झालं आहे. संपूर्ण परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे. फुटपाथ लगत असलेल्या भिंतींवर काही महिन्यांपूर्वी रंगरंगोटी करण्यात आली होती. पण तिथेही आता बेघरांच्या कारनाम्यांमुळे काही ठिकाणचा रंग उडालाय, तर भिंती आणि झाडांवर सामान लटकत आहे. नो पार्किंग झोन असून सुद्धा दुचाकी आणि चारचाकींचं पार्किंग केलं गेलंय. तर इथल्या काही वस्तू चोरीला गेल्याचं सुद्धा परिसरातील रहिवाशांनी सांगितलंय. जास्त वर्दळ नसल्यानं हा भाग शांत असतो, त्यामुळे इथं तरुण येतात आणि त्यांचे चुकीचे प्रकारही होतात. त्यामुळे जर का खरंच कोणाला अभ्यास गल्लीत येऊन अभ्यास करण्याची गरज असेल तर तो येऊ शकत नाही. पालिकेचा यामागचा जो उद्देश होता तो सुद्धा साध्य होताना दिसत नाही आहे. त्यामुळे ही अभ्यास गल्ली पुन्हा पूर्ववत होण्यासाठी आणि इथल्या स्वच्छतेसाठी आता पालिकेनंच पावलं उचलण्याची गरज आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट, वरळी.